मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात. मुंबईत मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर. मुंबई आणि आसपासच्या परिसराला रेड अलर्ट. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागाकडून सुट्टी जाहीर. ठाणे विभागामध्ये पाण्याच्या इशाऱ्यानंतर 1 ते 12 पर्यंतच्या शाळांना 1 दिवसाची सुट्टी जाहीर. ठाणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. मुंबईतील परिस्थिती पूरपदावर येण्यास सुरुवात. काल झालेल्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं होतं. हवामान खात्याकडून आज मुंबईला रेड अलर्ट. वसई विरारमध्ये आज सकाळपासून पावसाची विश्रांती. रात्री पडलेल्या पावसानं वसई विरारमध्ये सर्वत्र झालं होतं पाणीच पाणी. पाऊस थांबल्यानं पाणी ओसरलं. मुंबईतील गली रोड परिसरातील पाणी पुरवठा आज बंद राहणार. सेनापती बापट मार्गावरील प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा विस्कळीत. नवी मुंबईमध्ये आज संध्याकाळी पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं नवी मुंबई पालिकेचं आवाहन. मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनांना आंदोलन करता येणार नाही. आंदोलन करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार. विनापरवानगी आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा. मुंबईमध्ये पोलिसांच्या तपासणीसाठी 3 खासगी रुग्णालयांना मान्यता. मुंबई कोकण विभागामधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी रुग्णालय. अंबरनाथमध्ये 40 कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या तरुणाचं अपहरण. अवघ्या 12 तासांमध्ये 10 आरोपींना पेड्या. 20 वर्षीय तरुणाची सुखरूप सुटका.